वेलकम टू ए व्ही नंबर थ्री नाव लेटस्ट स्टार्ट वेट पार्ट नंबर थ्री ए व्ही नंबर थ्री की पॉईंट्स फॉर एक्सपेंशन ऑफ आयडियाज तर एखादी संकल्पना जर आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची असेल तिचं एक्सपेंड करायची असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता आपण बघूया आणि त्याला आपण सुरुवात करूया ॲज अन एक्झाम्पल लेटस्ट टेक द कन्सेप्ट ऑफ लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ तर एक उदाहरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक जी कन्सेप्ट आहे जी संकल्पना ह्या ठिकाणी मांडलेली आहे एक लव दाय नेबर दाय म्हणजे तुमचे यू युअर या अर्धाने लव युअर नेबर ॲज युअर सेल्फ तर तुमच्यासारखंच तुमच्या शेजाऱ्यावर पण प्रेम प्रेम करा असं त्याने म्हटलेलं आहे तर नेमकं काय हे ठिकाणी की पॉईंट्स आहेत की पॉईंट वी शूड लव अदर्स ॲज वी लव अवर सेल्फ जसं आपण आपल्यावर स्वतःवर प्रेम करू तसं इतरांवर पण प्रेम, 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 प्रेम करायला हवं लिटरल मिनिंग त्याच्या जी जो महत्त्वाचा त्याचा अर्थ आहे टू फाईंड फ्लेझर इन ऑदर्स फॉर्च्यूज टू लव्ह मिन्स टू ओव्हर लुक द फॉल्ट टू फाईंड फ्लेझर इन ऑदर्स फॉर्च्यूज तर इतरांच्या सद्गुणांमध्ये पण आपण एक आनंद मानला पाहिजे टू लव्ह मीन्स टू ओव्हर लुक द फॉल्ट प्रेम करणं म्हणजे काय तर चुकांकडे दुर्लक्ष करणं अँड ॲप्रिसिएट द व्हर्च्यूज इन ऑदर्स आणि इतरांच्या त्या सद्गुणांना त्या ठिकाणी ॲप्रिसिएट करणं मान देणं या अर्थानं अँड टू फर्ग्यू ऑदर्स ॲज वी फर्क यू आवर सेल्स तर इतरांना माफ करणं जसं इतरांना आपण सांभाळून घेतो तसंच या पद्धतीने आपण आपण स्वतःला माफ करतो सो इतरांना पण माफ करायला पाहिजे आणि या पद्धतीने एकमेकांशी सहकार्याची भावना जी आहे ती ठेवावी असं त्याचा एक शब्दशा अर्थ त्या ठिकाणी आहे एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द टॉपिक सेंटेन्स तर अजून त्याचे काही उदाहरणं आपण त्याने दिलेले आहे स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण हे ठिकाणी दिलेलं आहे तर काय वी शूड हॅव ह्युम ह्युमन बींग्स वी शूड लव ह्युमन बिंग्ज बिकॉज ऑल ह्युमन बिंग्ज आर इमेजेस ऑफ गॉड आपण सर्व प्राणीमात्रांनो त्या ठिकाणी प्रेम करावं कारण सर्व प्राणीमात्र जे आहे जे मानव प्राणी आहेत हे देवाची एक प्रकारची देवाची रूपं आहेत या अर्थाने लव इज द फंडामेंटल्स एसेन्स ऑफ ऑल जॉईज गुडनेस अँड प्लेझर तर प्रेम हे सगळ्या आनंदाचा सगळ्या चांगुलपणाचा सगळ्या आनंदाचा एक महत्त्वाचा सोर्स आहे महत्त्वाचा उगम आहे लव इन्शुअर्स पीस अँड हार्मनी प्रेमामुळे त्या ठिकाणी शांतता आणि एक प्रकारची संवा सुसंवाद जो आहे तो साधता येतो लव क्रिएट्स बॉन्डिंग तर प्रेमामुळे त्या ठिकाणी एक आपला बंध जो आहे तो घट्ट होतो लव्हिंग समवन इज प्रोटेक्टिंग प्रेम फ्रॉम हार्म तर प्रेम करणं म्हणजे इतर इजांपासून त्याला वाचवणं फायटिंग फॉर द राईट्स त्यांच्या हक्कासाठी लढणं अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस आणि जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढणं हे हा त्याचा इथे अर्थ आहे कन्क्लुजन इफ एव्हरी वन प्रॅक्टिस लव नेबर जर आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेजार्यांवर प्रेम केलं द वर्ल्ड वूड ॲप ऑपरेट विथ अ फार ग्रेटर डिग्री ऑफ पेशन्स तर या पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीचा संयम जो आहे तो आपण संपूर्ण जगामध्ये पसरवू शकतो पेशन्स आहे टॉलरन्स आहे सणशीलता आहे ते आपण पसरवू शकतो अंडरस्टँडिंग आहे समजून घेणं जे आहे ते आपण देऊ शकतो कम्युनिकेशन जे आहे ते करू शकतो ॲप्रिसिएशन युनिटी एकता आणि एखाद्याला एक समजून घेण्याचा भाग जो आहे एखाद्याची एखाद्याला एखा मान देण्याचा भाग आहे एखाद्याला सन्मान देण्याचा भाग आहे तो पण आपण पूर्ण करू शकतो या पद्धतीने दिस वन प्रिन्सिपल वूड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री आणि या पद्धतीने मान मानवजातीतला मानवाचा इतिहास पण त्या ठिकाणी बदलू शकतो जर आपण इतरांवर प्रेम केलं तर विन बी लव इच ऑदर टेक प्लेस इन इच ऑदर्स अचिवमेंट्स आणि या पद्धतीने त्या ठिकाणी ज्यावेळा आपण एकमेकांवर प्रेम करतो त्यावेळेला एक आनंद जो आहे तो आपण शेअर करत असतो अँड वर्क टुगेदर वी आर एबल टू अचीव्ह हार्मनी अँड पीस सस्टेनिंग द युनिवर्स आणि या पद्धतीने त्या ठिकाणी सुसंवाद आणि शांततेचा त्या ठिकाणी आपण स्वीकारत असतो आणि एक प्रकारे संपूर्ण जगभरामध्ये आपण ते पसरवत असतो हा सुगंध जो आहे एकतेचा तर या पद्धतीने ही एक आयडिया जी आहे ही जी संकल्पना आहे तर इतरांनो प्रेम करा जगावर प्रेम करा असं अशी संकल्पना जी आहे तर ती त्याने त्याचं जे एक्सपंड आहे एक्सपन्शन आहे सॉरी एक्सपन्शन त्या ठिकाणी एक वाढव वाढवलेली आहे ती संकल्पना ज्याला आपण विशिष्ट पद्धतीने पॅरेग्राफ तयार करायला म्हणतो तो इथे उदाहरण आलेला आहे त्यानंतर वन मोड इज डन फॉर अजून एक त्या ठिकाणी संकल्पना इथे आलेली आहे ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द इनव्हारमेंट इज मोर इफेक्टिव्ह तर ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खूप सगळ्यात चांगलं असं शिक्षण शिक्षणाचं एक माध्यम आहे ज्याला प्रवास असं म्हणतो ॲज लर्निंग फ्रॉम फ्रॉम द एनवायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह कारण सभोवताच्या पर्यावरणातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असं इफ यू लिव ऑल युअर लाईफ इन सम प्लेस यू आर लाईक द प्रोहोरिबियल फ्रॉक इन अ वेल इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन इन द सेम प्लेस जर आपण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी जर राहत असू यू आर लाईक द दोहोरिबियल फ्रॉक इन अ वेल तर आपण एका डबक्यातल्या बेडक्यासारखं आपण असू यू बिकम नॅरो माइंडेड कदाचित आपण त्या ठिकाणी संकुचित बनू यू डू नॉट नो व्हॉट ट व्हॉट द वर्ल्ड आउटसाईड इज टूडू लाईक कारण आपल्याला बाहेरचं जग जे आहे ते कळणारच नाही जर आपण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी असू तर दर इज नो डाऊट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन्स द माइंड अँड एनलायव्हन्स द स्पिरिट आणि शंकाच नाही की त्या ठिकाणी प्रवासामुळे त्या ठिकाणी माणसाचं जे मन आहे ते विस्तारतं त्याच्यात एक चैतन्य चा जे आहे ते त्या ठिकाणी संचारतं अपार्ट फ्रॉम युईंग द नॅचरल अँड हिस्टॉरिकल साईट्स तर त्या ठिकाणी नैसर्गिक किंवा निसर्गाचा निसर्गभ्रमण किंवा ऐतिहासिक ठिकाणच्या ज्या भेटी असतात ट्रॅव्हलिंग एनेबल्स अ पर्सन टू मीट डिफरंट पीपल अँड स्टडी देअर तरी अनेक लोकांना आपण भेटू शकतो त्यांच्या चालीरीती जी आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो मोड्स ऑफ ड्रेसिंग त्यांचे पेहराव आपल्याला कळतो कल्चर कळतं अँड लँग्वेजेस ॲट ॲट क्लोज क्वार्टर्स आणि जवळून त्या ठिकाणी भाषा पण त्यांची आपल्याला कळते मिटिंग डिफरंट पीपल मेक्स अ पर्सन ब्रॉड माइंडेड अँड टॉलरंट आणि अशा पद्धतीने विविध लोकांना भेटून त्या ठिकाणी आपलं मन जे आहे आपल्या मनाचा संकुचितपणा जो आहे तो जातो आणि एक विस्तृत असा विशाल दृष्टी दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी वेगळी अशी दुनिया पाहायला मिळते ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स पीपल क्लोजर अँड ब्रॉडन्स वन्स आउटलुक आणि या पद्धतीने त्या ठिकाणी प्रवास जो आहे किंवा भटकंती जी आहे ती आपल्याला एकमेकांच्या जवळ आणते आपला दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलतो तो विस्तारतो इट रिमूव्ज प्रिज्युडायसिस अँड हेल्प्स अ पर्सन टू बिकम अ सिटीजन ऑफ द वर्ल्ड इन द ट्रू सेन्स आणि गैरसमज दूर होतात आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जगातलं एक वेगळे नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण एकमेकांना मदत करतो देअर फोर नेव्हर लॉस इन अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल टू ट्रॅव्हल आणि म्हणून त्याने म्हटलं की प्रवासाची कुठलीही संधी जी आहे ती टाळू नका इट विल बी अॅन एक्सपिरियन्स वेल वर्थ द टाइम अँड मनी स्पेंड ऑन इट तर एक चांगला अनुभव आपल्या गाठीशी त्या ठिकाणी येऊ शकतो त्यासाठी आपण वेळ आणि आपला पैसा खर्च केलेला असतो so, द वर्ल्ड इज अ बुक अँड ही हू स्टेज ॲट होम रीड्स ओनली वन पेज आणि या पद्धतीने कुठलंही जग हे का पुस्तकासारखं आहे आणि हू स्टेज ॲट होम रीड ओनली वन पेज रीड्स ओनली वन पेज, पेज आणि जो आपण एकाच घरामध्ये जर आपण राहत असतो तर आपण फक्त एकच पेज त्या पुस्तकाचं वाचू तर जगभ्रमण ते करूया आणि या पद्धतीने निसर्ग पर्यटन असेल किंवा त्या ठिकाणी केल्याने देशाटण असेल तर एक वेगळी अशी दृष्टी जी आहे ती प्राप्त होते असं त्याने म्हटलं आहे तर या पद्धतीने एक डिस्कोर्स मार्कर्स द फ्रेज डिस्कोर्स मार्कर्स प्रिव्हील्स इट्स ओन मिनिंग डिस्कोर्स मीन्स कॉन्व्हर्सेशन नॅरेशन एक्सचेंज डिस्कोर्स म्हणजे काय तर एक प्रकार एक प्रकारचा संवाद साधणं वर्णन करणं किंवा विचारांची देवाणघेवाण करणं वर्ड्स दॅट कनेक्ट मार्क गिव्ह डायरेक्शन टू द कम्युनिकेशन आर डिस्कोर डिस्कोर्स मार्कर्स तर असे शब्द की जे जोडतात किंवा दिशा देतात आपल्या विचारांच्या देवाणघेवाणीला त्याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर डिस्कोर्स मार्कर्स आर वर्ड्स ऑर फेजेस लाईक एनी वे राईट ओके ॲज आय से टू बिगिन विथ यूज टू कनेक्ट ऑर्गनाईज अँड मॅनेज फॉट वी से ऑर राईट टू एक्सप्रेस ॲट ॲटिट्यूड तर या पद्धतीने डिस्कोर्स मार्कर जे आहेत ते आपल्याला एनी वे राईट ओके ॲज आय से टू बिगिन विथ असे एक कनेक्ट करणारे ज्याला जे म्हणतो आपण ते असतात डिस्कोर्स मार्कर तर अशा पद्धतीने डिस्कोर्स मार्कर जे आहेत म्हणजे बोलीभाषेमध्ये त्या ठिकाणी जे शब्दांना जोडतात व्या वाक्याला जोडतात सॉरी वाक्याला जोडणारे जे लागून देणारे शब्द आहेत त्याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर वेन वी स्पीक ऑर राईट वी कॉन्स्टंटली यूज डिस्कोर्स मार्कर इन फॅक्ट वी आर नॉट इवन अवेअर दॅट वी यूज देम ऑर वेन वी यूज देम वर्ड्स लाईक नेव्हर्थलेस फर्दर फर्दर मोर सिमिलरली सो देअर फोर टू बी फेअर बाय द टाईम दस एटसेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ डिस कोर्स मार्कर दॅट वी यूज इन अवर एव्हरीडे कॉन्वर्सेशन तर असे हे काही उदाहरणं या ठिकाणी आले की जे वाक्य जोडण्याचे काम करणारे असे हे लिंक लिंकिंग वर्ड्स आहेत थोडक्यात वट ू यू थिंक दे आर यूज व्हॉट इज देअर फंक्शन्स इन स्पीच ऑर रायटिंग ते का वापरल्या जातात तर द अॅन्सर वूड बी दॅट फर्स्टली दे लिंक द नॅरेटिव्ह ऑर कॉन्व्हर्सेशन तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी संवादाला जोडण्याचं काम ते करतात सेकंडली दे एक्सप्लेन इम्पेसाईज अँड कनेक्ट व्हॉट यू आर सेईंग आणि आपण काय बोलत आहोत त्यावरचा भर जो आहे त्याला जोडण्याचं काम ते करतात बाय दिस दे ब्रिंग क्लॅरिटी टू द कम्युनिकेशन अँड देअर बाय मेक इट इफेक्टिव्ह बाय ॲडिंग ॲस्थेटिक व्हॅल्यू एक एक प्रकारचं सौंदर्य ॲड ॲड करण्याचं काम ह्या शब्दामधनं त्या ठिकाणी होत असते याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर फाईंड आउट एक्झाम्पल्स ऑफ डिस्कोर्स मार्कर्स फ्रॉम द टेक्स्ट या पाठ्यांशातले डिस्कोर्स मार्कर्स जे आहे ते शोधायचे आहेत आपल्याला त्यानंतर आहे टेम्प्लेट फॉर एक्सपेन्शन ऑफ आयडिया त्या ठिकाणी काय महत्त्वाचा एक ढाचा आहे तर टायटल पहिल्यांदा तयार करायचं टायटल असतंच त्या ठिकाणी नंतर फर्स्ट पॅरेग्राफ त्याला इंट्रोडक्शन असं म्हणता प्रस्तावना इम्प्रेसिव्ह बिगिनिंग एक चांगली सुरुवात जी आहे ती करायची सेकंड पॅरेग्राफ जो असतो तो मिडल असतो फोकस ऑन वर्ड्स इंटरप्रिटेशन ऑफ इव्हॅल्युएशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडिया असतं त्या ठिकाणी मध्यभागामध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण जे आहे त्या संकल्पनेचं ते आपण त्या ठिकाणी करायचं असतं आणि थर्ड पॅरेग्राफ जो आहे कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोहर्ब ऑर कोटेशन आणि एक पटणारा असा शेवट बुद्धीला पटणारा शेवट जो आहे तो करायचा विथ अ प्रोहर्ब ऑर कोटेशन त्या ठिकाणी एखादी म्हण किंवा एखादा अवतरण त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि असा थ असे तीन पॅरेग्राफ त्या ठिकाणी आपण करू शकतो जसं ह्या ठिकाणी आलेलं आहे हे की पॉईंट्स आहेत बघा या या एका मुद्द्याचे तर अशा पद्धतीने एखादी संकल्पना आपण तिचं विस्तृतीकरण जे आहे विस्तृत कशा पद्धतीने करू शकतो त्याचं एक्सपन्शन करणं त्याचं वाढवणं ज्याला म्हणतो आपण ते कसं असतं ते या ठिकाणी इथे आलेलं आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज जे आहे ते याची उदाहरणं या ठिकाणी काही आलेली आहेत तर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये त्या ठिकाणी एक्सपंड आयडिया इनहरंट इन द फॉलोईंग प्रोव्हर्ब्स तर खाली काही मनी मनी आहेत ह्या म्हणींचं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे एक्सपेंशन ऑफ आयडियाज हे करायचं आहे ए वन जे आहे त्या ठिकाणी इथे दिलेलं आहे एक्सपंड द आयडिया इनर इन द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स तर खालच्या ज्या प्रोवर्ब्स आहेत त्याच्या आपल्याला काय नेमकं त्याने दिलेलं आहे ते तुम्ही करा तर ह्या ठिकाणी पहिलं आहे अ बॅड वर्कमॅन ब्लेम हिज टूल्स असं म्हणतात की नाचता येईना अंगण वाकडे अ बॅड वर्कमॅन ब्लेम हिज टूल्स तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ही आयडिया जी आहे ती एक्सपंड करू शकतो तर आपण थोडक्यात हे पहिलं उदाहरण बघूया कशा पद्धतीने आपण ते करू शकतो ते आपण पुढच्या ए व्हीमध्ये बघूया आणि ब्रेन इथे आपण थांबूया ब्रेन स्टॉर्मिंग आपण पुढच्या ए व्हीमध्ये आपण बघूया काय आहे ते ए व्ही नंबर फोरकडे आपण आता जाऊया